नमस्कार, 9:30 बातमीपत्रात मी शैलेश पेठे आपलं स्वागत करतो. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. माजी राष्ट्रपती डॉ एपीजे अब्दुल कलाम काळाच्या पडद्याआड, देशात 7 दिवसाचा राष्ट्रीय दुखवटा. पंजाबात गुरुदासपूरमध्ये दहशतवाद्यांचा हल्ला, 5 पोलिसांसह 11 जण मृत्युमुखी. तब्बल 12 तासांच्या चकमकीनंतर 3ही दहशतवाद्यांना कंठस्नान, मुंबईसह अनेक ठिकाणी अतिदक्षतेचा इशारा. पंजाबमधल्या दहशतवादी हल्ल्याची देशभरातून निंदा, संसदेतही पडसाद, सीमेवर कडेकोट सुरक्षा जारी. विठुमाऊलीच्या चरणस्पर्शासाठी वारकऱ्यांचा पंढरपुरीत मेळा, विठ्ठल नामाच्या जयघोषात झाला दर्शनाचा सोहळा. भ्रष्टाचार केल्याप्रकरणी माजी केंद्रीय मंत्री पी के थुंगन यांना 4.5 वर्षांची तुरुंगवासाची शिक्षा. आणि देशभरात कांद्याचा चढता भाव, 10,000 टन कांद्याची आयात करण्यासाठी प्रक्रिया सुरू. पाहूया सविस्तर वृत्त. मिसाईल मॅन अशी स्वतःची ओळख निर्माण करणारे भारताचे माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांचं आज हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं. ते 84 वर्षांचे होते. आज शिलाँग इथं एका कार्यक्रमात व्याख्यान देत असताना कलाम मंचावरच कोसळले. तातडीनं त्यांना बेथाने रुग्णालयात दाखल करण्यात आलं, पण तोवर कलाम यांची प्राणज्योत मालवली. असामान्य बुद्धिमत्ता आणि कठोर कष्ट यांच्या जोरावर कलामांनी जीवनात यशाची अनेक शिखरं सर केली. भारतरत्न या सर्वोच्च सन्मानानं त्यांना गौरवण्यात आलं होतं. त्यांचा राष्ट्रपतीपदाचा काळही गाजला होता. एपीजे अब्दुल कलाम यांच्या निधनानं संपूर्ण देशाला शोक झाला असून 7 दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा सरकारनं जाहीर केला आहे. माजी राष्ट्रपती डॉ एपीजे अब्दुल कलाम यांचं आज निधन झालं. डॉ कलाम यांच्या व्यक्तिमत्वाच्या विविध पैलूंवर प्रकाश टाकण्यासाठी पत्रकार श्यामसुंदर सोन्नर आज आपल्या स्टुडिओत आले आहेत. श्यामसुंदरजी, स्वागत आपलं 9:30 बातम्या. आज एपीजे अब्दुल कलाम यांचं निधन झालं. खऱ्या अर्थाने आधुनिक विज्ञानवादी, ज्ञानतपस्वी या शब्दात वर्णन त्यांचं करता येईल. त्यांचा राष्ट्रपतीपदाचा कार्यकाळही चांगला गाजला होता. मुळात आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची प्रतिमा जी उंचावली गेली ते कलाम यांचा फार मोठा मोलाचा हातभार होता. या असामान्य व्यक्तिमत्वाबद्दल काय सांगाल थोडक्यात? खरं म्हणजे कलाम यांचं आपण व्यक्तिमत्व पाहिलं तर ते जितके कणखर होते तितकेच ते संयमी होते. म्हणजे त्यांचा आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताचं नाव उंचावण्यामध्ये तो फार महत्वाचा भाग आहे की एखादा निर्णय कठोरपणे घेत असताना, त्याची मांडणी करत असताना त्यांनी ती कधी आक्रस्ताळीपणे केली नाही. बरोबर, ती अत्यंत संयमीपणे केली. आणि त्यांचं एकंदरच वागणं बोलणं पाहिलं आणि त्यांचं एकंदर कार्य पाहिलं तर आज पंढरपुरामध्ये वारकरी जमा झालेले आहेत आणि त्यावेळेला संतांची अनेक वचनं कानावर पडत आहेत. अशा वेळेला कलाम साहेबांसाठी कलाम साहेबांच्या व्यक्तिमत्वासाठी मला तुकाराम महाराजांचं एक अभंग या ठिकाणी आठवतो. तुकाराम महाराज म्हणतात की मऊ मेनाहुनी आणि कठीण वज्रा ऐसे, ही जी एकाच व्यक्तीमध्ये दिसणारे दोन तितकेच पराकोटीचे परंतु दोन्ही संयमित जे भाग आहेत ते कलाम साहेबांच्या याच्यामध्ये दिसतात. आणि इतका उत्तुंग व्यक्तिमत्वाचं जे हे निश्चितच व्यक्तिमत्व आहे ते आपल्यातून निघून गेल्यामुळे खऱ्या अर्थानं देशाचं फार मोठं नुकसान झालंय. अतिशय ऋषितुल्य असं व्यक्तिमत्व होतं. म्हणा श्यामसुंदरजी, सामान्यांचं नेतृत्व करणारा असा राष्ट्रपती होता. अनेक सामान्य तरुणांच्या आयुष्यात त्यांनी प्रकाश टाकला होता. त्यांचं इतकं प्रेरणादायी चरित्र होतं, त्यामुळे प्रत्येकाच्या मनात त्यांच्याबद्दल एक आपुलकी होती. सामान्यांचं नेतृत्व गुण करण्याचं त्यांचं जे असामान्यत्व त्यांचं होतं, अलौकिकत्व त्यांच्यात होतं, काय सांगाल त्याच्या? नाही, खरंच एखादा माणूस एक इतक्या उच्च पदाला पोहोचल्यानंतर, इतकं ज्ञान ग्रहण केल्यानंतर, इतकं म्हणजे राष्ट्रपती पदासारखं पद जे भारतामधलं सर्वात मोठं पद आहे, जिथे भारतरत्न हा पुरस्कार आहे की जो संपूर्ण आपल्या देशामधला सर्वोच्च पुरस्कार आहे, असं सर्वोच्च ज्ञान, सर्वत्व, सर्वोच्च पदवी, सर्वोच्च पद हे सगळं मिळवलेलं असताना सुद्धा त्याचा आपल्या वागण्या बोलण्यामध्ये कुठंही अहंकार दिसणार नाही याची जाणीव त्यांनी कायम आपल्या आयुष्यामध्ये ठेवली. आणि मला याचं एक फार चांगलं उदाहरण आठवत आहे की ते आमच्या डोंबिवलीला आले होते आणि त्यांना मुलामध्ये रमायचं फार आवडत होतं, खूप आवडत. हा, आणि म्हणून कलाम साहेब येणार आहेत म्हणून आमच्या डोंबिवलीमधली सगळी मुलं त्या ठिकाणी जमा झाली होती आणि आपलं ते संपूर्ण मोठेपण विसरून ते त्या मुलामध्ये इतक्या समरसतेने सहभागी झाले होते. पर ते समरसतेने सहभागी झाले याच्यामध्ये नवल नाही, पण त्या इतक्या सहजतेने सहभागी झाले बऱ्याचदा की आपण मुलांचा आपल्याला लढा आहे वगैरे वगैरे दाखवण्यासाठी काही वेळा काही गोष्टी केल्या जातात,
पण त्याच्यामध्ये ती कृत्रिमता दिसून येते आणि जिथे कृत्रिमता असते तिथे सहजता नसते. बरोबर. कलाम साहेब त्यावेळेला त्या कार्यक्रमात मी पाहत होतो एक पत्रकार म्हणून. ते पत्रकार म्हणून पाहत असताना ते इतके सहज त्यांच्यामध्ये विरघळून गेले की मुलांनाही आपण कोणीतरी फार एक वेगळ्या व्यक्तिमत्वाशी सोबत आहोत असं वाटत नव्हतं. तर ते आपले प्रिय आहेत, आपले घरचं कोणीतरी, आपल्या नात्यातलं कोणीतरी आहे, इतक्या प्रेमाने त्यांच्यामध्ये. आणि मला वाटतंय ही सहजता हेच खऱ्या अर्थानं त्यांच्या जे काही व्यक्तिमत्व आहे त्याचं वैशिष्ट्य म्हणा. निश्चितच एक अणुतज्ञ ते होते, एक मिसाईल मॅन त्यांना म्हणायचे. खऱ्या अर्थाने भारताची जी न्यूक्लिअर पॉवर संदर्भात जे मोठे निर्णय झाले ते कलामसाहेबांच्या मार्गदर्शनाकडे झालेले होते. आणि श्यामसुंदरजी बघा ना की आयुष्याची अखेरसुद्धा ते जे शिलाँगला होते ते आयएमच्या एका कार्यक्रमासाठी होते. हा ज्ञानतपस्वी शेवटच्या क्षणापर्यंत ज्ञानार्जनामध्ये किंवा अध्यापनाच्या रमलेला होता. मुळात एक विद्यार्थ्यांसाठी त्यांचं मार्गदर्शन, त्यांची पुस्तकंही आलेली आहेत. त्यांनी भारत 2020 त्यांनी लिहिलेले होतं, त्यांचे विचार होते त्याच्यात. किंवा इग्नाईट माइंड ज्याला म्हणतो की एक स्फुल्लिंगाचे तरुणात जागवलं, कशा प्रकारे तरुण वर्ग बघायचा. नाही, एकंदरच कलामसाहेबांचं जे व्यक्तिमत्व होतं ते मगाशी सांगितल्याप्रमाणे की शेवटपर्यंत म्हणजे सळसळता झरा आपण म्हणतो. ते निवृत्त झाले, नंतर राष्ट्रपतीही झाले, राष्ट्रपती पदावरूनही बाजूला झाले, पण वैज्ञानिक म्हणून वावरताना, राष्ट्रपती म्हणून वावरताना, आणि आता निवृत्तीचं आयुष्य जगत असताना सुद्धा जे त्यांच्याकडे ज्ञान होतं ते ज्ञान वाटायचं अशा प्रकारचं या ठिकाणी त्यांचा स्वभाव आपल्याला दिसून येत होता. म्हणून जितकं ज्ञान वाटू तितकं ते ज्ञान वाढतंय यावर त्यांचा विश्वास होता. आणि म्हणून जिथे जिथे त्यांच्या व्याख्यानाचे कार्यक्रम आयोजित केले जातील तिथे तिथे ते सहज जायचे आणि आपल्याकडे असणारं ज्ञान ते लोकांना वाटायचे. आणि ते सगळं वाटत असताना त्याच्यामध्ये कुठेही ते आपण काहीतरी वेगळं करत आहोत असे भाव त्यांनी आपल्या चेहऱ्यावर किंवा आपल्या वागण्या बोलण्यातून कधीही दिसू दिलं नाही. बरोबर. सतत 20 तास काम करण्याची त्यांना सवय होती. मग संशोधन असो, अध्यापन असो, एक मोठे पत्रकार एक किस्सा सांगतात की त्यांनी कलामसाहेबांना फोन केला होता कुठल्या एका कार्यक्रमात. त्यांनी विचारलं तुम्ही काय करता, तर ते म्हणाले मी न्यूक्लिअर सायन्सच्या एका प्रबंधात घडलेलो आणि तेव्हा रात्री होती 12:30. मी इतक्या प्रकारचं संशोधन असो किंवा एक अध्यापन असो किंवा त्यांनी सतत मार्गदर्शन केलेलं आहे. भारताची आपल्या राष्ट्राची तर हानी झालेली, आपल्या भौतिकशास्त्र संशोधनाची हानी झालेली आहे. पण त्यांचा जो कालखंड आपण जर बघितला राष्ट्रपती असेल, आपल्याला एक पत्रकार म्हणून एक अभ्यासक म्हणून काय जाणवतो वैशिष्ट्य त्या 5 वर्षाच्या कार्यकाळाची. नाही, मगाशीच आपल्याला सांगताना मी सांगितलं की कलामसाहेबांचे जे निर्णय होते ते निर्णय अत्यंत कणखरपणे असायचे. जो निर्णय घेतलेला आहे तो देशहिताचा आहे याच्यावर त्यांचा पूर्ण विश्वास असायचा. म्हणजे मुळात त्यांचं जे ज्ञान होतं आणि त्या ज्ञानाच्या बाबतीत त्यांचा जो स्वतःवर विश्वास होता की मी जो घेतलेला निर्णय आहे तो अचूक आहे आणि त्याच्यावर त्यांचा आत्मविश्वास पक्का असल्यामुळं त्यांना तो आपला निर्णय कधी बदलावा लागला नाही. परंतु मगाशी सांगितल्याप्रमाणे की इतका कणखर निर्णय घेत असताना सुद्धा त्याच्याबाबतची त्यांनी कधी अक्रस्ताळेपणानं मांडणी केली नाही. जो या देशाचा हिताचा निर्णय आहे तो तितक्याच खंबीरपणे मांडत असताना, तितक्याच संयमितपणानं मांडल्यामुळेच मला वाटतं खऱ्या अर्थानं जी काही भारताची आंतरराष्ट्रीय पातळीवर एक प्रतिमा निर्माण झालेली आहे ती प्रतिमा निर्माण करण्यामध्ये कलामसाहेबांचं फार मोठं, त्यांच्या राष्ट्रपती कालखंडामधलं जे कार्य आहे ते फार मोठं आहे असं मला वाटतं. आता जेव्हा एक अगदी जातात भारत आर्थिक महासत्तेच्या दिशेनं आपण पावलं टाकतोय म्हणतोय, त्याच्यात कलामसाहेबांचं योगदान आणि तरुणांना त्यांनी दिलेलं एक मार्गदर्शन किंवा एक कलामसाहेबांची जी प्रतिमा होती फार मोठी उदात्त प्रतिमा होती, यात काय निश्चित परिणाम जाणवतो आपल्याला या सगळ्याच्या. खरं म्हणजे आज त्यांचं जे कार्य चाललं होतं एक भारत महासत्तेच्या दिशेनं निघालेलं आहे त्याच्यासाठी आपण सर्व नेतेमंडळी प्रयत्न करत आहेत. आणि अशा वेळेला एक आपलं ज्ञान घेऊन ते ज्ञान वाटवून ह्या देशाला विकासाकडे घेऊन जाण्यासाठी आपल्याकडे असलेल्या विचाराचा जो जो काही फायदा होईल तो या देशाला झाला पाहिजे याच्यासाठी जे झपाटून ते काम करत होते. म्हणून कदाचित त्यांच्या या झपाटलेल्या पणामध्येच स्वतःच्या प्रकृतीकडे पण मला वाटतं दुर्लक्ष झालं असलं पाहिजे. आणि म्हणून या सगळ्या झपाटलेपणामध्ये काम करून या देशाला मला आणखी काही देता आलं पाहिजे किंबहुना माझ्या जीवनामधला प्रत्येक क्षण या देशासाठी झाला पाहिजे ही जी त्यांची तळमळ होती, मला वाटतं हीच तळमळ देशाला जे काही महासत्तेकडे घेऊन जाण्यासाठी आवश्यक होती, तरुणांसाठी त्यांची मार्गदर्शन आवश्यक होतं, त्या मार्गदर्शनासाठी आपण आज या दिवसाच्या निमित्तानं मुकलेलो आहोत असं मला वाटतं. मला वाटतं खरंच जातात श्रद्धांजली आपण असंच म्हणून विश्वकल्याण किंवा राष्ट्रकल्याणासाठी ध्येयवेडाने झपाटलेला असा हा आणि आपण म्हणून 84 वर्षाचा तरुण, कारण ते म्हणाले होते की मी अजूनही मी तरुण आहे. 2 महिन्यापूर्वी त्यांचं एक विधान आलं होतं, त्यामुळे मी अजूनही तरुण आहे. आणि खरोखर या तरुण इतक्या ज्ञानतपस्व्याला आपण सलाम करूया, त्यांच्या सगळ्या कार्यालाही आपण प्रणाम करूया आणि ते जे चैतन्य त्यांनी राष्ट्रात जागवले त्यालाही प्रणाम करूया. आज आपण 9:30 बातम्यात सहभागी झाल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. वळूया पुढील बातम्यांकडे. पंजाबमध्ये दीनानगर पोलीस ठाण्यावर दहशतवाद्यांनी आज सकाळी केलेल्या हल्ल्यानंतर सुरक्षा दल आणि दहशतवादी यांच्यातली सुमारे 12 तास चाललेली चकमक संपली असून यात 11 जण मृत्युमुखी पडले आहेत. 3ही दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आलं.
पंजाबचे पोलीस अधीक्षक बलजीत सिंह यांच्यासह 5 पोलीस कर्मचारी तर 3 नागरिक मृत्यूमुखी पडले आहेत. या हल्ल्यात जखमी झालेल्या 15 जणांची प्रकृती गंभीर असल्याचं समजतं. सीमेलगतच्या गुरुदासपूर जिल्ह्यातल्या दीनानगर पोलीस ठाणे परिसरात लष्करी गणवेशातल्या 4 ते 5 दहशतवाद्यांनी आज सकाळपासून अंधाधुंद गोळीबार सुरू केला होता. याआधी एका प्रवासी बसवर या दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. पठाणकोट अमृतसर रेल्वे मार्गावर काही जिवंत बॉम्बही सापडले होते. हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी उच्चस्तरीय बैठक घेतली असून संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवल आणि गृह मंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारी यात सहभागी झाले होते. दरम्यान गुरुदासपूर दहशतवादी हल्ल्याबाबत संसदेत उद्या निवेदन करणार असल्याची माहिती राजनाथ सिंग यांनी दिली आहे. पाकिस्तानबरोबर आम्हाला शांतता हवी आहे, मात्र देशाच्या गौरवाची किंमत मोजून नव्हे. आम्ही प्रथम आघाडी करणार नाही, मात्र आमच्यावर प्रहार झाल्यास चोख प्रत्युत्तर दिलं जाईल, असंही राजनाथ सिंग म्हणाले. सेना के पास आया व्यक्ति को करके वहां किसी के ऊपर गोली नहीं चलाना चाहते, लेकिन यदि गोली उनके द्वारा चलाई गई तो उनका मुस्तोल जवाब देने में भी हमारे सेना और सारा व्यक्ति को करके वहां की नीति रखते रही है. दहशतवादी ज्या इमारतीत लपले होते तिथून जीपीएस अर्थात ग्लोबल पोझिशनिंग सिस्टीम यंत्रणा तसंच शस्त्रास्त्र जप्त करण्यात आली आहे. पंजाबमधल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातल्या मुंबई, पुणे, औरंगाबाद आणि नागपूर या 4 शहरांमध्ये गुप्तचर यंत्रणांनी अतिसावधानतेचा इशारा दिला आहे. गृहराज्यमंत्री राम शिंदे यांनी पीटीआय या वृत्तसंस्थेशी बोलताना ही माहिती दिली. आजच्या दहशतवादी हल्ल्याची देशभरातून निंदा केली असून सर्वच राजकीय पक्षांनी तीव्र निषेध नोंदवला आहे. दरम्यान पंजाबमधल्या दहशतवादी हल्ल्याचा पाकिस्तानच्या परराष्ट्र खात्यानं निषेध केला आहे. गुरुदासपूर दहशतवादी हल्ल्याचे पडसाद लोकसभेतही आज उमटले. सर्व पक्षांनी एकमुखाने हल्ल्याचा निषेध केला. शून्य प्रहरात भाजपा, अकाली दल, माकपा, बीजू जनता दलाचे सदस्य हल्ल्यासंदर्भात बोलत असतानाच काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि डाव्या पक्षांसह इतर सदस्यांचा विविध मुद्द्यांवरून गदारोळ सुरूच होता. दरम्यान ललित मोदी तसंच इतर मुद्द्यांवरून लोकसभेत 5व्या दिवशीही गदारोळ झाल्यानं सदनाच्या कामकाजात व्यत्यय आला. राज्यसभेत विद्यमान सदस्य दिवंगत कल्पतरू दास यांच्या सन्मानार्थ सदनाचं कामकाज आज दिवसभरासाठी स्थगित करण्यात आलं होतं. सदनाचे माजी सदस्य रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे नेते दिवंगत रासू गवई आणि काँग्रेसच्या बी के हंडिक यांनाही अध्यक्ष हमीद अन्सारी यांनी श्रद्धांजली अर्पण केली. कोणत्याही परिस्थितीत दहशतवाद्यांविरुद्धच्या सुरक्षा रक्षकांच्या कारवाईचं प्रत्यक्ष चित्रण दूरचित्रवाणी वाहिन्यांवर दाखवायला माहिती आणि प्रसारण खात्यानं बंदी घातली आहे. अशा प्रकरणात प्रसारमाध्यमांनी संयम बाळगावा आणि दहशतवाद्यांना मदत होईल अशा प्रकारचं कोणतंही वृत्तांकन करू नये अशी तंबीही मंत्रालयानं दिली आहे. आज पंजाबमध्ये झालेल्या अतिरेक्यांच्या हल्ल्याबाबतचं प्रत्यक्ष चित्रण काही दूरचित्रवाणी वाहिन्यांनी दाखवल्यानं मंत्रालयानं हे निर्देश दिले आहेत. असा प्रकार पुन्हा घडल्यास केबल टेलिव्हिजन नेटवर्क नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल असंही मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे. टाळ मृदुंगांच्या गजरात अभंग कीर्तन यांच्या अवीट गोडीच्या साथीनं वारकरी पंढरपुरात दाखल होतो आणि युगे 28 विटेवरी उभ्या असणाऱ्या पांडुरंगाचं दर्शन घेऊन धन्य होतो. तो आजचा दिवस म्हणजे आषाढी एकादशी. पंढरीचा पांडुरंग अवघा पावला सावळा, त्याचा रंग भोळ्या जनास भावला, असंच काहीसं चित्र अवघ्या पंढरीत आज पाहायला मिळतंय. आषाढी एकादशी निमित्त विठ्ठलाची शासकीय महापूजा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सपत्नीक केली. राज्यावर आलेलं अवर्षणाचं सावट दूर होऊ दे आणि समाधानकारक पाऊस पडून शेतकरी राजा सुखी होऊ दे असं साकडं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विठ्ठलाला आज घातलं. खरं म्हणजे पांडुरंगाने नेहमीच आपल्याला दिलाय आणि आजही मी हेच मागणं श्री विठ्ठलाला पांडुरंगाला या ठिकाणी मागितलं की आमच्या राज्यातला शेतकरी हा सुखी झाला पाहिजे. या राज्यावर अवर्षणाचं जे संकट आहे ते दूर झालं पाहिजे. यावर्षी मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासोबत महापूजेला बसण्याचा मान हिंगोली जिल्ह्यातले वारकरी राघोजी धांडे आणि त्यांच्या पत्नी संगीता यांना मिळाला.
या दाम्पत्याचं वारीचं हे 16वं वर्ष आहे. राज्यात पावसानं ओढ दिल्यानं सरकारनं कृत्रिम पाऊस पाडण्याची तयारी पूर्ण केली असून पुढील 3 दिवसांमध्ये हवामान विभागाकडून माहिती घेऊन कृत्रिम पावसाचा प्रयोग केला जाईल असं एकनाथ खडसे यांनी यावेळी सांगितलं. आज आषाढी एकादशी निमित्त महाराष्ट्राचं आराध्य दैवत विठुरायाचं दर्शन घेण्यासाठी राज्यात अनेक ठिकाणी पारंपरिक दिंडी भजनं आणि विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. मुंबईतल्या मराठा हायस्कूलतर्फे ग्रंथदिंडी, वृक्षदिंडी, तुळशी रोपांचं वाटप, कापडी पिशव्यांचं वाटप करण्यात आलं. तसंच बीडीडी चाळ ते विठ्ठल रुक्मिणी मंदिरापर्यंत विद्यार्थ्यांची पारंपरिक दिंडी आणि लेझिम पथकाचं आयोजन करण्यात आलं. नाशिकमधील विठ्ठल मंदिरामध्ये मनाला तृप्ती आणि आनंद देणाऱ्या विठ्ठल रखुमाईचे रूप डोळ्यात साठवण्यात आणि भजन कीर्तनात भाविक दंग होते. दक्षिणेची गंगा म्हणून ओळखला जाणाऱ्या गोदावरीतील गोदा घाटावर भाविकांनी गर्दी केली तर रामकुंड परिसरही श्रद्धाळू भाविकांच्या गर्दीनं गजबजून गेला. अहमदनगर जिल्ह्यातल्या उत्तरकाशी अशी महती असलेल्या हरिहर केशव गोविंद या तीर्थक्षेत्राला आज एकादशीनिमित्त हजारो भाविकांनी भेट दिली. हरिपाठणी नामसंकीर्तन करत भक्तांनी विठोबा माऊलीचं दर्शन घेतलं. यावेळी पिण्याचं पाणी, महाप्रसाद या सुविधा तसंच चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. विदर्भाचं पंढरपूर म्हणून प्रसिद्ध असलेल्या नागपूर जिल्ह्यातल्या धापेवाडा इथं विठ्ठलाचं दर्शन घेण्यासाठी भाविकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली. भाविकांना व्यवस्थित दर्शन घेता यावं यासाठी शाळकरी विद्यार्थ्यांनी स्वयंसेवकाची जबाबदारी पार पाडली. हिंगोली जिल्ह्यातल्या नरसी नामदेव इथं आज पहाटे हिंगोलीचे आमदार तानाजी मुटकुळे यांच्या हस्ते विठ्ठलाची महापूजाही करण्यात आली. आषाढी एकादशीनिमित्त जालना जिल्ह्यात आयोजित करण्यात आलेल्या आनंदी स्वामी यांच्या पालखी सोहळ्याचा आज समारोप झाला. एकादशीच्या 7 दिवस आधीपासून हा सोहळा साजरा करण्यात येतो. या सोहळ्याचं वैशिष्ट्य म्हणजे हिंदू मुस्लिम बांधव एकत्र येऊन हा सोहळा साजरा करतात. बुलडाणामध्ये शेगाव इथं एकादशीनिमित्त पालखी काढण्यात आली. या पालखी सोहळ्यात मोठ्या संख्येनं वारकरी सहभागी झाले होते. पंढरीच्या वारीचं महत्व आणि काळानुरूप त्यात होत असलेले बदल या विषयावर अधिक प्रकाश टाकण्यासाठी अॅडव्होकेट वारकरी दादासाहेब खरमाटे आज आपल्या स्टुडिओत आले आहेत. खरमाटे साहेब नमस्कार. 9:30 बातमीपत्रात आपलं स्वागत. आषाढी एकादशीच्या आपल्याला मनपूर्वक शुभेच्छा. मुळातच पंढरीचा महिमा म्हणजे असं म्हणतात की सदा सर्व काळ तिथे प्रेमसुख आपल्याला अनुभवायला मिळतं अशा त्या माऊलीचं हे आहे. आणि मुळात हा विठुराया जो आहे हा भक्तांची वाट बघणारा विठुराय, भक्तांच्यासाठी आसुसलेला असा देव आहे. आपण वारीत सहभागी झालेले असतात, वारीत सहभागी झाल्यानंतर नेमकी भावना काय असते, काय उदात्त भावना आपल्याला तिथे पाहायला मिळते? वारीचं महत्व संतांनी सांगितलेलं आहे. एक अद्भुत अनुभूती एवढंच मी सांगू शकेन. आणि जी अनुभूती प्रत्येकाला आपापली अनुभूती येते निश्चितच, मात्र त्या वारीत गेल्यानंतर माणूस मनाने एवढा श्रीमंत होतो की तिथे गेल्यानंतर विठूच्या चरणाशिवाय काही पाहायची आणि काही याची इच्छा राहत नाहीये. तेव्हा वारीबद्दल मी यापेक्षा माऊली महावैष्णव ज्ञानेश्वर माऊलींनी आणि त्यानंतर तुकोबारायांनी नामदेवरायांनी सगळं वारीचं महत्व सांगितलेलं आहे. त्यामुळे वारी ही मनाला शरीराला सुख देणारी आणि या सगळ्यातून विश्वशांतीचा संदेश देणारी असा एक मार्ग आहे. त्यामुळे वारीचं महत्व अनन्यसाधारण आहे ते काय शब्दात वर्णन येणार नाही. बरोबर. अवघा रंग एकेची झाला असं पण म्हणतात की रंगी रंगला श्रीरंग. मुळात संत जनाबाईंनी जे वर्णन केलेलं आहे की पंढरीचा वारकरी त्याचे पाय माझे श्री. तिथे जाणारा वारकरी हा ह्या पूर्ण अहंकार रहित होतो, त्याला विठ्ठलाच्या चरणाशिवाय काही दिसत नाही. आता जसं काळानुरूप आपण बघितलंय की शतकानुशतकं आपल्याला महाराष्ट्राचा अध्यात्म विषय, संतांचा ध्येय विषय असलेला हा पंढरीचा पांडुरंग आहे. कॉर्पोरेट क्षेत्रात किंवा इतर अनेक क्षेत्रात ती मंडळी सुद्धा आता या वारीत सहभागी होतात, वारकऱ्यांबरोबर जातात. काय अनुभव असतो त्यांचा, काय मनाची धारणा असते त्यांची? कॉर्पोरेट सेक्टरबद्दल मी काही जास्त बोलणार नाही, मला जर वारीबद्दल बोलायला आवडेल. वारीमध्ये गणना कोणाची काही करता येत नाही अशी अलोट गर्दी. आता हा भक्तीचा सागर कुठून निर्माण झाला, संजीवन समाधी महावैष्णव माऊलीने घेतली आणि तिथून हा अद्भुत जरा उन्मळून बाहेर आला. बरोबर. आणि तिथं झालेला जरा सुरुवातीला थोडासा वाहत होता, धार होती, त्याचा ओढा झाला, नदी झाली, महानदी झाली आणि आज तो महासागर झालेला आहे. बरोबर. हा महासागर का इथे येतोय याची माहिती व्हावी, अभ्यास वृत्तीने काही कॉर्पोरेट मंडळी येत असा माझा काय असं आहे. बरोबर आहे. मात्र आम्ही आज जो आमचा संबंध येतो, आमचे वैष्णव चॅरिटेबल आणि मेडिकल ट्रस्ट आहे त्याच्या संबंध येतो, तो पायी चालणाऱ्यांच्या चरणाकडे आमचं लक्ष असतंय. बरोबर आहे. त्यामुळे आम्हाला त्या चरणाच्या पलीकडे ते चरण म्हणजे आम्हाला विठूचं चरण दिसतं. बरोबर. बरोबर. त्यामुळे आम्हाला काय नेमकं कळत नाही, पण मला असं वाटतं की हे कसं घडलं जातं
याचं मॅनेजमेंट कोण करतं? मॅनेजमेंट किंवा कॉर्पोरेट सेक्टरमध्ये यांना माहित आहे की आपलं हे चालवण्यासाठी आपण काय केलं पाहिजे आणि हे कसं चालतं, ह्याचा चालक कोण आहे, हा चालक त्यांना कधीही सापडणार नाही. बरोबर आहे, निश्चितच. इतकं आणि ही संघभावना तिथे आपण जे बघतो, मुळातच सर मला सांग की समाजात ममत्व आणि समत्व निर्माण करणारी ही वारी आहे. एक सामाजिक अभिसरण आपल्याला तिथे दिसतं. आणि आपण जसं म्हणालात की चॅरिटेबल ट्रस्ट अशा अनेक संस्था असतात की म्हणजे आलेल्या वारकऱ्यांचे पाय चेपण्यासाठी सुद्धा तिथे स्वयंसेवक असतात, एवढी उदात्त भावना तिथे दिसते. हे एक समत्व ममत्व ह्या बाबतीत तुमची धारणा काय, का अनुभव आहे आपला? आमच्या दृष्टीने सर्व सारखे आहे. तिथं अभिमान स्वाभिमान ऊच नीच असं काही भाव नाही. पांडुरंगाच्या चरणाकडे पाहत राहणं आणि जे समोर येईल ते करत राहणं. इनफॅक्ट मी आता जगात बरंच फिरलेलो आहे, महाराष्ट्राचे बरेच तीर्थ पाहिलेले आहेत, देशातली मोठी तीर्थ पाहिलेले आहेत, परंतु छोट्या मुलाच्या चरणाला हात लावून माऊली म्हणणं, वडीलधाऱ्यांच्या चरणाला हात, असा तो इथला आपला पायंडा आहे, आपली संस्कृती आहे. त्या पंढरपूरची वारी सोडून जगाच्या पाठीवर कुठे पाहायला मिळत नाही. बरोबर, एक श्रद्धा आणि सामाजिक एकरूपतेचं दर्शन इथे आपल्याला घडतं. मुळात जसं आपण म्हणालात माऊली माऊलीचा उल्लेख होतो, तिथे अनेक काही असुविधांना काही वेळा तोंड द्यायला लागत असेल, काही वेळा धक्काबुक्की होते, तेव्हाही माऊली माऊली म्हणून एकमेकाला सावरलं जातं. काय सांगाल या भावनेबद्दल? तिथं वाईट कोणी वागते अशी कोणाची भावनाच नसते. चुकून आपला धक्का लागला तरी माऊली म्हणून आपण त्या माऊली म्हणून आपण त्यांचं चरण, दुसऱ्याचा आपल्याला चुकून धक्का लागला तरी त्यांच्याशोधून माऊली हा शब्द येतो. बरोबर, म्हणजे तिथं स्वाभिमान संपलेला असतोय आणि तिथं फक्त उरलेला असतो की आपला प्रत्येक शब्द आपलं प्रत्येक कार्य विठूच्या चरणी आपण अर्पण करतो. बरोबर, इतकी शतकानुशतक आपण ही जी वाटचाल साहेब बघतोय की महाराष्ट्राची आध्यात्मिक खरं तर ओळख आणि भक्तिप्रेमातली एकतानता आणि समरसता आपल्याला तिथे अनुभवायला मिळते. पण ह्या याच्यात आजच्या समाजात की जिथे बाहेर 21वं शतक आपण म्हणतो, ह्या शतकातले जे प्रवाह आहे, इतर ज्ञानप्रवाह असतील, इतर काही विज्ञाने असेल, त्याचा आणि वारीचा अर्थार्थी सांगण म्हणा किंवा संबंध कसा आपण लावला? संतांनी दाखवलेला सगळ्यात सोपा आणि सुलभ मार्ग आहे एकाग्र बुद्धीने मनोभावे मार्गक्रमण कर पंढरी गाठणं, हा पांडुरंगाला भेटण्याचा आहे, त्या भूतलावरच्या वैकुंठात जाण्याचा आणि तिथला आनंद लुटण्याचा एक साधा सोपा मार्ग आहे. बरोबर, वारीची मी व्याख्या अनेक वर्ष पाहतोय पण वारी म्हणजे मी फेरी समजायला लागलो. आता एकदा पांडुरंगाच्या चरणी जायचं परत यायचं, पुन्हा जायचं परत यायचं, अशी ती वारी ती अखंड चालू आहे. आणि याच्यात वाढ होते, जशी लोकसंख्या वाढते तशी श्रद्धाही वाढायला लागलेली आहे, लोकांच्याकडे साधने वाढायला लागलेली. मी 1957 साली बैलगाडीत बसून पांडुरंगाच्या दर्शनाला गेलो. बरोबर, तेव्हा आम्ही सहजासहजी दर्शन होत असे, त्याला मला वाटतं आता जवळजवळ 40 वर्ष नाही 50 वर्ष झाली. बरोबर, परंतु ती आत्मीयता जी ओढ मनामध्ये त्या काळच्या लोकांच्या होत्या, आजही पायी वारी करणारी किंवा गाडीतून वारी करणारी, आता अडचणी आहेत ह्या वारीमध्ये. बरोबर, की वारी जात असताना जी वारकरी मंडळी आहे, जी पायी चालत आहेत, भजन करत आहेत, कीर्तन आहे, टाळ आहेत, मृदुंग आहे, बरोबर, निरंतर चालू असते. मात्र गाड्यांची हल्ली फार गर्दी व्हायला लागलेली आहे, ते मला खंत वाटते त्या विषयाची, की त्यांच्यातून प्रदूषण होतं, खूप याचा त्रास होतो, लाऊडस्पीकर लावलेले जातात, याला कुठेतरी पायबंद झाला तर आणखी वारी सुखकर होईल असं माझं मत आहे. बरोबर, कारण आमच्या ट्रस्टच्या दवाखान्यात आम्ही चुकतो 50% लोकांना घशाचा आजार आहे. आता एक कारण एकच आहे, प्रदूषण हेच मोठं कारण आहे. तेव्हा वारीच्या मार्गावर हे आणि करमणुकीसाठी जो अनेक वेळ घालवला जातो, अशी करमणुकीचे साधनं या वारीच्या दरम्यान असू नयेत असं एक माझं प्रामाणिक मत आहे. बरोबर आहे, आणि जसं म्हणाल सर शतकानुशतक हे चाललेलं आहे, कुठेतरी एक विश्वकल्याणाची जी भावना जी आपल्या संत महंतांनी, ज्ञानेश्वर माऊली असेल, तुकाराम असतील, विश्वकल्याणाची जी आस त्यांनी धरलेली होती, ती आस ह्या आजच्या तुम्हाला कुठे दिसते? ती कमी झालेली काही दिसत नाही, वाढतच चालली आहे. असं विश्वकल्याण व्हावं या उदात्त हेतूने संत लोक आणि आपण म्हणतो सगळी भक्ती मार्गातली भक्ती करणारी सगळी मंडळी आहे, त्याचा एकच होतोय की सर्वे भवंतु सुखिनः. निश्चितच, सर्वांच्या मुखी असावा राम, श्रीकृष्ण असावा आणि आपले पांडुरंग तर असावेच असावे. बरोबर, त्यामुळे त्या विश्वकल्याणाचा मार्ग कमी राहिलेला नाही. नको त्या प्रवृत्ती त्या आपल्या भक्ती मार्गावर संशय घेतात, ते काही ठीक नाही. कारण भक्ती मार्ग कुठेही कमी झालेला नाही, तो महासागर झालेला आहे. बरोबर, त्या महासागरामध्ये आपण सगळे तरुण जाऊ आणि करता आणि बरोबर, या महासागराचे काही तुषार जरी सगळ्यांवर उडाले तरी आपण भाग्य आपण समजून, आज मुख्यमंत्र्यांनी सुद्धा प्रार्थना केलेली आहे, शेतकऱ्यांसाठी सर्व जनतेसाठी प्रार्थना केली आहे, सगळ्यांची प्रार्थना फलद्रूप असं आपण हे करूया. मी म्हणेन फक्त ज्याचा सखा हरी त्याच्यावर विश्वप्रेम करी. निश्चितच, त्या सख्याकडे आपण
विनम्र होऊन त्याच्या चरणावर डोकं ठेवूया आणि आजचा आमची मुलाखत निश्चितच आपण सहभागी झाल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. वळूया पुढील बातमीकडे. भ्रष्टाचाराच्या आरोपावरून माजी केंद्रीय मंत्री पी के थुंगन यांना दिल्ली न्यायालयानं 4.5 वर्षांची शिक्षा सुनावली आहे. त्याचबरोबर थुंगन यांच्यावर 10,000 रुपयांचा दंडही आकारला आहे. न्यायालयानं थुंगन यांच्यासह आणखी दोघांना भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली 21 जुलैला दोषी ठरवलं होतं. या तिघांवरही 1998 साली केंद्राच्या 2 कोटी रुपयांच्या निधीचा अपहार केल्याचा आरोप ठेवण्यात आला होता. कांद्याचे भाव सध्या वाढत असून ते ग्राहकांच्या डोळ्यात पाणी आणणार अशी चिन्ह दिसत आहेत. राजधानी नवी दिल्लीत 1 किलो कांद्यासाठी सध्या 40 रुपये ग्राहकांना मोजावे लागत आहेत. राज्यातही किलोसाठी कांद्याचा भाव 30 ते 35 रुपयांच्या आसपास आहे. ही परिस्थिती लक्षात घेऊनच केंद्र सरकारनं 10,000 टन कांदा आयात करण्याचं ठरवलं आहे. पाकिस्तान, चीन आणि इजिप्त या देशांमधून हा कांदा भारतात येईल. कांद्याचं दर वाढत असलं तरी घाबरून जायचं कारण नाही. देशात कांद्याचा पुरेसा साठा उपलब्ध आहे असं सरकारी सूत्रांनी स्पष्ट केलं. राष्ट्रीय कृषी सहकारी विपणन संघानं अर्थात नाफेडनं 10,000 टन कांदा आयात करण्यासाठी निविदा मागवल्या आहेत. हवामान. कोकण, गोवा आणि मध्य महाराष्ट्रात काल तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडला. तर येत्या 48 तासात कोकण आणि गोव्यात काही ठिकाणी मुसळधार तर तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल 29, किमान 25, नागपूर 31-23, पुणे 28-22, औरंगाबाद 29-23, नाशिक 25-22, कोल्हापूर 27-21, रत्नागिरी 31-24, सोलापूर 34-23 आणि अमरावती कमाल 29 तर किमान 23. ठळक बातम्या पुन्हा एकदा. माजी राष्ट्रपती डॉ एपीजे अब्दुल कलाम काळाच्या पडद्याआड. देशात 7 दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा. 5 गुरुदासपूरमध्ये दहशतवाद्यांचा हल्ला. 5 11 मृत्युमुखी. तब्बल 12 तासांच्या चकमकीनंतर 3 दहशतवाद्यांना कंठस्थान. मुंबईसह अनेक ठिकाणी अतिदक्षतेचा इशारा. पंजाबमधल्या दहशतवादी हल्ल्याची देशभरातून निंदा. संसदेतही पडसाद. सीमेवर कडेकोट सुरक्षा जारी. विठुमाऊलीच्या चरणस्पर्शासाठी वारकऱ्यांचा पंढरपुरीत मेळा. विठ्ठल नामाच्या जयघोषात झाला दर्शनाचा सोहळा. भ्रष्टाचार केल्याप्रकरणी माजी केंद्रीय मंत्री पी के थुंगन यांना 4.5 वर्षांची तुरुंगवासाची शिक्षा. आणि देशभरात कांद्याचा चढता भाव. 10,000 टन कांद्याची आयात करण्यासाठी प्रक्रिया सुरू. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया उद्या सकाळी 8:30 वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.